माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 5th लेसन नंबर 6 अँगल याच्यामधला प्रॅक्टिस सेट 26 सॉल्व्ह करतोय. बघा, आधीच्या व्हिडिओमध्ये 24 आणि 25 मी दाखवलेला आहे. पहा, प्रॅक्टिस सेट 26 मध्ये आपण काय करणार आहोत, तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की ड्रॉ अँड नेम द फॉलोइंग अँगल विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर. तुम्हाला काही अँगलचे मेजर दिलेले आहेत आणि त्या मेजरचा अँगल काढायचा आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे सगळे काढून. सगळ्यात पहिला आहे 60 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. बघा काय करायचं, मी इथे पेनने दाखवते कारण मगाच्या व्हिडिओमध्ये मी पेन्सिलने केलेलं आहे, ते जरा तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम होतोय. तर मी आता पेनने करणार आहे, पण तुम्ही कधीही पेनने काढायचं नाही. मी इथे दिसण्याचा प्रॉब्लेम होतोय, पेन्सिल फेंट आहे, म्हणून पेनने काढणार आहे. बघा, 60 डिग्रीचा अँगल काढताना सगळ्यात पहिले मी इथे एक लाईन काढून घेतली आणि याला असा एक एरो दिला, हा आला त्याचा व्हर्टेक्स. आता या व्हर्टेक्स वरती मी प्रोटेक्टर ठेवणार आहे. बघा, प्रोटेक्टर कसं ठेवणार आहे, तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवले, तरी सुद्धा हा जो पॉइंट आहे हा ह्या व्हर्टेक्स वरती ठेवणार. ह्या ह्याच्यावरती ही लाईन आहे, ही झिरो, ह्याच्यावरती जो झिरो आहे तो या लाईनवर ठेवणार. आणि 60 डिग्री कुठून मोजायचा आहे मी सांगितलेलं आहे. ज्या साईडला ही लाईन आहे तिकडचा झिरो घ्यायचा. बघा, प्रोटेक्टरच्या दोन्ही साईडला झिरो असतात, पण आपण कोणता झिरो काउंटला घ्यायचा, जिकडे ही लाईन आहे तिथून आपण मोजायचं आहे. झिरो नंतर 10, 20, 30, 40, 50, 60. हा बघा, हा आला आपला 60 डिग्री. बघूया आपण 60 इथे. बघा हा 60, हा 120 तुम्ही घेत नाही आहात, 60 डिग्री घेताय तुम्ही, इथून मोजताय. हा आला 60 डिग्री आणि आपण हे जोडायचं आहे. पहा, हा आपला झाला 60 डिग्रीचा अँगल. याला आपण काहीही नाव देऊ शकतो कारण तुम्हाला नाव द्यायला सांगितलेलं आहे. ए बी सी नाव देते मी ह्याला. सेकंड किती डिग्रीचा सांगितलेला आहे तुम्हाला, तर 120 डिग्री. आता आपण 120 डिग्रीचा काढूया. पहा, इथे मी एक लाईन काढून घेते, हा त्याचा व्हर्टेक्स. प्रोटेक्टर कसं ठेवणार आहे पहा, मी हे असं प्रोटेक्टर ठेवलेलं आहे याच्यावरती. आणि आपण आता काउंट करायला सुरुवात करणार, कुठून, इकडूनच, 0, 10, 20, कारण ही लाईन इथे आहे, इकडून झिरो मोजायला घ्यायचं नाही, इथून घ्यायचं. ही लाईन आपण इकडे काढलेली आहे असं. हे 80, 90, बघा इथे आला हा 120. इथे आपण हे दोन लाईन जोडून घ्यायच्या आहेत. पहा, हा झाला आपला 120 डिग्रीचा अँगल. नाव द्यायचं एक्स वाय झेड काही द्या, मी माझ्या मनाला येईल ते देते, तुम्ही तुमच्या मनाला येईल ते द्या. थर्ड आहे आपला 90 डिग्रीचा. थर्ड काढायचा आहे 90 डिग्रीचा. पहा, इथे मी एक लाईन नेहमीप्रमाणे काढून घेतली, हा त्याचा व्हर्टेक्स घेतला, परत प्रोटेक्टर सेट केला या ह्याच्यावरती. बघा बघा, आणि काउंट कुठून करणार, इकडून, इकडची लाईन असेल तर इकडून काउंट. इथे 90 आणि आपण हा जोडून घेतलेला आहे. हा झाला आपला 90. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 90 कधीही असं चिन्ह द्यायचं. याला नाव देऊया PQR, काही नाव द्या, तुम्हाला नाव द्यायला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे आपला 150 डिग्रीचा. पहा, इथे मी एक लाईन काढून घेतलेली आहे 150 काढण्यासाठी आणि आपण आता मोजूया. आता मी तुम्हाला या इथून असा 150 दाखवते, तुम्ही इकडे सुद्धा काढू शकता, पण इकडे काढण्यावरती कसा काढणार बघा, हे ठेवलेलं आहे आणि झिरो कुठून काउंट करणार, इथून, कारण ही लाईन इकडे गेलेली आहे, म्हणून इथे आला आपला हा 150. इथून झिरो काउंट केलाय, इकडून करायचं नाही कारण ही लाईन इथे आहे. मी मुद्दाम तुम्हाला या साईडला दाखवलेला आहे. पहा, 150 कुठे, 150. बघा आपला हा आला अँगल 150. बघा, ऑप्टिव्स अँगल आहे 150 डिग्री. फोर्थ आपण काढला, आता फिफ्थ बघूया कितीचा काढायला सांगितलंय. फिफ्थ तुम्हाला सांगितलंय 30 डिग्रीचा अँगल काढायला. पहा, मी इथे एक लाईन काढून घेते. अरे, ह्याला नाव द्यायचं राहिलं आपलं, आपण नाव देऊया ह्याला STQ, काहीही नाव द्या. आता इथे आपण 30 डिग्रीचा काढतोय. बघा, प्रोटेक्टर ठेवलेला आहे मी या व्हर्टेक्स वरती. मी पेननी काढते तुम्हाला समजण्यासाठी. इकडून 0, 10, 30, हा 30 इथे घेतला आणि 30 डिग्रीचा आपण अँगल काढायचा आहे. नाव द्या ह्याला PQR. हा आपण 5th नंबरचा काढला. 6th नंबरला तुम्हाला मेजर दिलेला आहे 165. आता मी इथे 165 काढते. पहा,
याच्यावरती प्रोटेक्टर ठेवलेला आहे आणि 165 कुठून काउंट करणार ह्या 0 पासून, कारण इकडे आपली ही लाईन आहे 80 90 165. हा बघा, हा आपला आला इथे 165 इथे, हा 165 इथे, आणि हे आपण जोडायचं आहे. ऑप्ट्यूस अँगल आहे, 90 डिग्रीच्या पुढे जे येतात ते सगळे ऑप्ट्यूस अँगल असतात. 165 ह्याला नाव द्या तुम्ही एक्स टी क्यू, काहीही नाव देऊ शकता. आणि लास्ट एक आपला लास्ट दो एक आहे 45 डिग्रीचा, तो पण काढूया आपण इथे. बघा याच्यावर प्रोटेक्टर सेट केलेला आहे मी आणि 45 इकडून मोजणार. हा बघा इथे आला हा 45 डिग्री आणि हा आपण अँगल जोडून घेतलेला आहे. याला काहीही नाव देऊ शकता, मी परत त्याला सी टी एम नाव देते. अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 26 आपण सॉल्व केलेला आहे. आता ह्याच व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट मी तुम्हाला 27 सुद्धा सॉल्व करून दाखवते. पहा पहा, प्रॅक्टिस सेट 27 मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, गिव टू एक्झाम्पल ऑफ पॅरेलल लाईन यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. पॅरेलल लाईन म्हणजे काय, तुमची वही असते बघा, नोटबुक असते, त्या नोटबुक मधल्या ज्या दोन लाईन असतात त्या एकमेकांच्या पॅरेलल लाईन असतात. मी तुम्हाला दाखवते, पहा या दोन लाईन ज्या आहेत ह्या कधीही पुढे कितीही वाढल्या तरी एकमेकीला क्रॉस होतात का, नाही. ह्या दोन लाईनलाच म्हणायचं पॅरेलल लाईन. मग अशा एन्व्हायरमेंट मध्ये बघा, नोटबुक आहे तुमचं, टेबलच्या ज्या दोन लाईन असतात त्या आहेत, तुमचा जो आता हा बघा मी पॅड घेतलेला आहे रायटिंग पॅड, या रायटिंग पॅडच्या पण बघा ही एक लाईन आणि ही खालची एक लाईन कधीही एकमेकीला क्रॉस होत नाहीत, ह्या सुद्धा पॅरेलल आहेत. ह्या पेजच्या पण दोन लाईन बघा पॅरेलल आहेत. तसं सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, तुम्ही काहीही लिहू शकता त्याच्यामध्ये. सेकंड क्वेश्चन आहे गिव टू एक्झाम्पल ऑफ परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईन म्हणजे काय, तर 90 डिग्रीचा. आता ही एक लाईन बघा ह्या पेजची आणि ही एक लाईन, या एकमेकीच्या परपेंडिक्युलर लाईन आहेत. प्रॅक्टिस सेट 27 मध्ये थर्ड क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, लुक ऍट द पिक्चर, असे पिक्चर काढलेले आहेत. डिसाइड वेदर द लाईन गिवन बिलो इन ईच पिक्चर आर पॅरेलल ऑर परपेंडिक्युलर टू इच अदर, राईट द आन्सर इन युअर बॉक्स. बॉक्स दिलेले आहेत असे खाली, त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे. हा फर्स्ट फिगर आहे, ही आपली सेकंड फिगर मी काढून घेतलेली आहे इथे. थर्ड फिगर आहे, ही फोर्थ आहे आणि ही फिफ्थ आहे. त्यांची तुम्हाला खाली नावं लिहायचे. तर मला तुम्ही सांगा हे पहिल्या एकमेकाला कशा आहेत ह्या लाईन एकमेकाच्या, तर ह्या एकमेकाच्या पॅरेलल लाईन आहेत. लिहून टाकायचं आहे आपण इथे पॅरेलल लाईन. ह्या एकमेकाच्या पॅरेलल आहेत का, नाही, तर ह्या परपेंडिक्युलर आहेत. 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे बघा एकमेकाला, ह्याला म्हणायचं परपेंडिक्युलर लाईन. ह्या कशा आहेत, ह्या सुद्धा एकमेकीच्या पॅरेलल लाईन आहेत. लिहून घ्यायचं. ही सुद्धा बघा छोट्या मोठ्या असल्या तरी ह्या कितीही पुढे ही लाईन वाढवलीत तुम्ही तरी एकमेकीला छेदणार नाहीत, म्हणून ह्या सुद्धा कशा आहेत, तर पॅरेलल लाईन. या बघा यांनी 90 डिग्रीचा अँगल केलेला आहे एकमेकांना, म्हणून ह्या दोन एकमेकीच्या परपेंडिक्युलर लाईन आहेत. पहा इथे आपला हा प्रॅक्टिस सेट झालेला आहे 26 25. आधीच्या व्हिडिओमध्ये मी 24 25 केलेला आहे. व्हिडिओ आवडत असतील आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. तसेच तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये कळवा. कोणता टॉपिक अवघड वाटते, कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून अजून हवे ते सुद्धा कळवा, मी नक्की ट्राय करेन. तसेच फिफ्थ स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि फिफ्थ स्टँडर्ड मॅथ्सचे 6 लेसन कम्प्लीट झालेत, पुढचे पण मी टाकणार आहे. सगळे पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा. डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असतो, तर हा जो व्हिडिओ आहे याच्या खाली तुम्ही जे नाव लिहिलेलं आहे फिफ्थ स्टँडर्ड मॅथ्स, तिथे तुम्ही बाजूला एक छोटासा त्रिकोण आहे त्याच्यावर क्लिक केलं आणि खाली बघितलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहे फिफ्थ स्टँडर्ड मॅथ्सच्या सगळ्या झालेल्या आतापर्यंतच्या व्हिडिओचा, त्याच्यावरती क्लिक केल्यावर सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. कोणता हवे तो नक्की पहा.